साळूताई, एकंदर अवघडच होत की तुझ, पण बघ कस असतंय, तुझं नशीब चांगलं म्हणून तुला माझ्यासारखा मैत्र गावला. मी अगोदर शोधलाय तुझ्यासाठी, अगदी तुला जमन असा. कोण? भूत्या. शिकल्या मसल्या मेल्या, हा माझ्या हातात, चांगली धावते तुला. भूतिया, भूतिया, तू भूत्या नाहीसच, तुझे पाय साधेच आहेत, भूताचे पाय उपरत असते, ठाव नाही का तुला, कोणाला फसवतोस? म्हणजे मी बरोबर ओळखलं. ए बोल की, आता का तंबाखू खाल्ल्यावानी गप, तुला काय वाटलं? तू काल मला एकदा घाबरवलंस म्हणजे मी काय परत येणार नाही. बोलता येई ना वय तुला? पाय मुरगळला नाही, जायलाच लागणार. ए थांब की, जायलाच लागणार. ए भूत्या नाहीस तर मग कोण आहेस तू? हे गवत का बांधलं सांगाला? तुझ्याकडे कापड नाहीत? मला पट्टी काल तूच बांधलीस ना? सांग सांग, तुझं नाव काय? तू राहतो कुठं? तू इथं कशा पाय आला? तुला भूत्याचं भ्या नाही वाटत? सांग की, सांग की. लई दुखतय का? चेपून देतो. माझी आजी पण म्हणती मी लय आगावे म्हणून, पण भूत कुठं गेलं? पाय महत्वाचा अवयव आहे. या अवयवामुळे दुसरे अवयव इकडं तिकडं जाऊ शकतात. तू भूत्याला ओळखतो का? हा, तू कुठून आला? कधीपासून जंगलात आहेस तू? सांग ना. काळाच्या मुठीतून गेल जे निसटून फिरून उकराव कशा पायी. कधीपासून ताप येतो? 3-4 दिवस झाले. 3 दिवस झालं. काय म्हणला का की खूप ताण लागते?
डोकं दुखत आहे, हात पाय दुखत आहेत, घशात टोचल्यासारखं होत, चक्कर येते, जबडा आखडल्यासारखा होतोय. वय असंच म्हणत होता. कंठ गुब्ज सन्निपातकज्वर, इथं कसा काय उपटला? पोराच्या खाण्यात काही प्रीत आलत? ए किती सवाल विचारणार. काय झालं माझ्या पोराला? काय नाही, आगळाच रोग आहे. याच्यासाठीच तुला आणलाय ना. मग काय झालंय ते बघ, आणि ते की काय द्यायचंय ते. कंठ शुष्कता वरदच्छदा ती, श्वास प्रत्यापोर चिरदाहो, देहरुजा तृषापीच अनुस्तंबा शिरोति तस्तथा. परचं नशीब थोर म्हणून मी गावत होतो, येळीची लज झाला नाही. नाही तर तुला जे तजाळा नसत का, म्हणजे तुझंच नशीब चांगलं येईल. माझं लेकरू बरं होईल ना? वय वहिनी साहेब. ए वहिनीच्या पाटलीन बाई म्हण, पायाची वाण डोक्यावर ठेवायची का? वय पाटलीन चल निघा आता. बुद्धीच्या क्षीण अंशी अकर बरा होईस तोर गाव बाहेर पाय ठेवलास तर बघ. वृत्तीच्या हीन राग अशाचा धरावा कशा पायी. आली का यात घरची? माझ्या गाण पडत्या खडी सख्या दूध खुळी मी भळी सख्या रे दूध. मुंबई सून रघुबावजी आले ते. दुपारच्याला तुम्हाला विचारत होते. वय भेटलं मला. काय म्हणले? काय नाही, विचारत होता मुंबईला येतो का. म्हणला मुंबईच्या डॉक्टरांना अजून काविळी वा नागिन वा औषध नाही गावलंय, तू 2 दिवसात बरी करतोयस. म्हणला चल खोऱ्यानं पैसा वळशील. म्हणला माझ्या घर काय ठरवलंय? विचार करतोय. आता रघु इथं राहणार म्हणजे त्याची खोली आहे, एक गाळावी आहे, दवाखाना थाटता येईन, 24 तास नोकर बी आहेत. मग एखादी बायको पण द्या म्हणावं त्यांना. होय आता मुंबईत बायकांची काय कमी आहे. हा पण तुझ्यासारखी कुठं गाव होणार ग? आमच्या अंगाला असं काय सोनं चिकटलंय? अगं सोनं नाही ग, पण तुझ्या अंगाचा वास आहे ना, तो कुठं गावणार मला मुंबई मध्ये. मी रघुला म्हणलं बी की माझ्या बायकोच्या अंगाचा वास नाही आला ना तर मला फेफर भरल्यागत होतय. तुम्हासनी केला शरम आहे की नाही? काय वाटलं असेल त्यांना? त्याला काय वाटायचं, मला काय वाटतं त्याची काळजी कर. राव द्या. हे बघा 7 दिवस झाले डाग जाईना, अंगभर पदर घेतला की गावातल्या बायका चौकशी करते. मग जायचं नाही घराच्या बाहेर असं? मग काय करायचं घरात बसून? नाही मी सांगतो ना काय करायचं. राव द्या. अग तुम्ही बोला निसत. बर पुढचे 10 दिवस तुझ्या कनवटीलाच राहतो चौली पावली सारखं मक्त झालं. बघा. हा बघतो ना. आता तुम्ही म्हणला होता कुठं बी जाणार नाही, आता जर का तुम्ही कुठं गेलात ना तर बघाच मग कायमचे निघून जाईल नाही रे, पुन्हा कधी बी दिसणार नाही. जा तुम्ही अव जा ना बिगी. सकाळ वैदू हमीशे माय दातल्याला
जनावर डसलं. काय जनावर होत? कांड सहा सहा कोंबड्या लावल्याचं कमला, पण सहाच्या सहा फडफडून मेल्या. बरं, कुठं जायचं? बेल्लारपाडा. बरं, दम मी आलो.